गुड मॉर्निंग मित्रांनो, श्रावण आता संपायच्या ह्याच्यावरती आहे. नारळी पौर्णिमा झालेली आहे तर आता इथे बाजार भरलेला आहे. मला पण मच्छी घ्यायची होती म्हणून मी मलाडच्या ह्या बाजारमध्ये आलो आहे. मलाड वेस्टला स्टेशनच्या बाहेर 2 मिनिटावरती हा बाजार आहे. आता आपण ह्या बाजारामध्ये जाणार आहोत आणि बघणार आहोत काय काय आपल्याला मिळणार आहे मच्छी. ती सगळीच मच्छी आलेली आहे, बट लेट्स सी काय आपल्या नशिबात आहे ते बघूया. ताजा माल मिळणं महत्त्वाचं आहे, तर ताजा माल जो मिळतो तोच आपण घेतो, नाही तर दुसरं काही घेत नाही. चला कशी ती सगळी काय दुकान हॉटेल आहे माझ्या झाल्याच्या नाटेलला. ती कशी आहे बघतो आणि आलो बघतो आणि आलो बघतो आणि आलो. मित्रांनो, हा झोलझालचा बाजार आहे. इथे 2 प्रकारची माणसं असतात. एक तर भैया बसलेले असतात, ते आवच्या धक्क्यावरून मच्छी आणतात, आणि दुसरे असतात त्या कोळणी असतात त्या मलाडवरून आणतात. आपल्याला फक्त फसायचं नाही कुठेतरी आणि प्रॉपर मच्छी घ्यायची. तुम्हाला आता जो दिसतोय हा आजार आहे तो हा भैया लोकांचा आहे. हा आहे भाऊच्या धक्क्यावरून आलेला माल. सगळा इथे जो मिळतो हा होलसेल रेटनेच मिळतो. पण आपल्याला लोकल माल शोधायचा आहे, ते पण एक टास्क आहे. आपले जे कोळणी असतात त्यांच्याकडून आपण तो लोकल माल घेऊ शकतो. कावलट कावलट कशी आहे ते लाल डोळा तर लाल पडलाय. ठीक आहे ठीक आहे, आलो आलो आलो. कसा वाटा? 600 लागेल. ज्यांचा माल ताजा असतो ते जास्त मचमच करत नाही, ते सोडून देतात. ज्यांचा माल खराब असतो ते मागे लागतात विकायला. कशी नरम होती? नरम लक्षात ठेवा ही गोष्ट. माल कडक पाहिजे कडक. चला चला जाऊ द्या. कशी आहे लेंबू? एकदम फ्रेश बाजार, एकदम ताज्यातला दाखवतो. नरम पडलाय तो. हा नरम पडलाय. काय पण होय भाऊ, नाही परवडत. मित्रांनो, माल जर पटला नाही तर माल घ्यायचाच नाही. बघू कशी आहे ती ताजी भाजी. सोडा भाव, किंमत सांगा. ठीक काय ते बोल नीट. हे तर हे झालंय सगळं, मार लागलाय त्याला. काय
काय बोलताय? नाही परवड बोला, तुमचा काय भाव शेवटचा? मला दुसरं आहे का बदलायला? नाही, तेवढीच आहेत. मोठी आहे दादा, सगळ्यापेक्षा मोठी साईज आहे. कितीला देणार शेवट? मी बरोबर बोलला? बोला तुम्ही, माझ्याकडे पैसे नाहीत. नाही याचं बोला, जमतंय का? मला पण पटलं पाहिजे ना, माझ्या पण खिशात पैसे पाहिजेत ना तेवढे द्यायला. खिशात नाही दमडी आणि उगाच उड्या मारायच्या. नाही मी बरोबर बोललोय, 1500 येत आहे तर बोला तापा पटापट. मी बरोबर बोललोय, शेवटचा भाव आहे तो. 100 देणार आता जास्त? परफेक्ट. 1500 1500 तुम्ही 100 साठी सोडू नका, ते सांगतो मी तुम्हाला. देऊन टाका, विषय संपू, कापून टाका. कापून कापून मध्ये नरम आहे वाटतं का? या आधी संपवायला लागेल मला. बाकी चांगली आहेत ना? नरम नाही, बाजार रोजचा येतो. मला फ्रीजमध्ये ठेवायला लागतील ना, म्हणून मी बोललो हे नरम असेल ते मला लवकर काढायला खायला. ते काय सगळं एका दिवशी संपणार नाही माझं. चला मित्रांनो, माझा मावरा तर घेऊन झालेला आहे, आता मी चाललो घरी. कारण की ते मला आता साफ करायला लागेल अजून थोडंफार, आणि फ्रीजमध्ये ठेवायला लागेल, आणि थोडं जे आज खायचं ते आज खायला लागेल. चला तर मग परत भेटूया. 1500 हा सौदा झाला. तुम्ही पण असे नीट बार्गेन करा, जेवढं लेट याल तेवढं तुम्हाला चांगला माल मिळेल, कमीमध्ये माल मिळेल. आता मी जरा लवकर टायमात आलो, 10:30 झालेले आहेत. मी 11:30-11 आलो असतो, पण तो माळ म्हणजे बाजार निवळतो त्यावेळी पण तुम्हाला स्वस्तात माल मिळतो. चला बघा इकडे काय दिसतं आहे. खायला घरात माणसं नाही माझ्या तेवढी. या तू, तुम्ही काय, तुम्ही रोजच सकाळ संध्याकाळ खात असाल? महिना संपल्यावर खाणार? चला तेच घेतलं तुमच्या समोर. हे काय तांबोशी? कसा तो? 2500 हातात धरा ना, असे कुठे तांबोशी तांबोशी 2500. ओके, माझं झालं, एक हप्ता पुरेल आता मला. नाही खात ना आम्ही म्हणून. चला पुढच्या वेळी पुढच्या वेळी पुढच्या. आता हे झालं आहे माझं. चला मित्रांनो, किती मोठा मासा आहे बघा. चला मग भेटूया परत. बाय बाय.